नमस्कार, मी रोहिणी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल मराठी तडकामध्ये। आज आपण एकदम स्वादिष्ट असं श्रीखंड कसं बनवायचं ते बघणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे आणि श्रीखंड बनवते वेळेस मी तुम्हाला खूप साऱ्या टिप्स पण सांगणार आहे, त्यामुळे तुम्हाला श्रीखंड बनवणं खूप सोपं जाईल। तर चला सुरू करूया। त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे 1.5 लिटर दही आहे हे। तर मी इथं दूध दही घरी बनवलेलं आहे आणि जे दूध आहे ते साईचं हीट घेतलं होतं, त्यामुळे जे आपलं श्रीखंड आहे ते खूप क्रीमी बनतं आणि आंबट बनत नाही बिलकुल। तर एक पातेलं ठेवले, त्यावर एक जाळणी आणि त्यावर स्वच्छ कापड घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपलं जे दही आहे ते घ्यायचं आहे आणि त्याला पूर्ण त्या कापडावर घालायचं आहे। म्हणजे आपल्याला ह्या दह्यामधलं पूर्ण पाणी काढून आपल्याला याचा चक्का बनवायचा आहे। तर हे पूर्ण दही आपण या कापडावर काढून घेऊया। हे बघा, हे पूर्ण दही मी या कापडावर काढून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय। आता पूर्ण आपली जी चाळणी आहे ती भरलेली आहे। आता आपण याला एक अर्धा तास असंच साईडला ठेवून देऊया। तर अर्धा तास हे साईडला ठेवून देऊया असंच। अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकताय आपलं दह्याची क्वांटिटी कमी झालेली आहे आणि पाणी बरंच निथळलेलं आहे आणि दही घट्ट झालेलं आहे। तुम्ही बघू शकताय किती पाणी निघालेलं आहे, दही आपलं बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे। तर आता काय करायचं, जे कपडा आहे त्याचे चारी कॉर्नर्स पकडून एकत्र करायचे आहेत आणि जे आपलं दही आहे त्याला छान पिळून घ्यायचं आहे, म्हणजे त्यामधलं पाणी जे आहे ते निघून जाईल लवकर आणि आपला चक्का जो आहे तो लवकर बनेल, जास्त वेळ लागणार नाही। जर तुम्हाला श्रीखंड बनवायची घाई असेल, तुम्हाला जर लवकर बनवायचं असेल, तर तुम्ही अशा प्रकारे दह्यामधलं पूर्ण पाणी पिळून काढू शकता आणि झटपट श्रीखंड बनवू शकता। हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित पिळून घ्यायचं, नंतर खाली ठेवायचा कपडा, जे एक्स्ट्रा कडणी जे दही चिकटलेलं असतं ते पूर्ण एकत्र करायचं आणि परत असं पिळून घ्यायचं। अशा प्रकारे जर तुम्ही 4 ते 5 वेळा केलं तर तुमचा जो चक्का आहे तो इझिली तयार होतो। किंवा तुम्ही एक काम करू शकता, आता हे मी जे बांधत आहे तशी एक गाठ बांधायची, एकदम टाईट गाठ बांधायची। हे बघा, एकदम टाईट गाठ बांधत आहे मी, तुम्ही बघू शकताय। आता ही गाठ तुम्ही ना एखाद्या उंच ठिकाणी खिडकीला वगैरे किंवा नळाचं नळ जो असतो आपला त्याला लटकवून ठेवू शकता पाण्याचा। तर अशा प्रकारे तुम्ही 1-6 तास जर असं लटकवून ठेवलं तर आपलं जे दही आहे ते पूर्ण पाणी निघून जाईल आणि चक्का बनेल। किंवा एखाद्या चाळणीमध्ये अशा प्रकारे ठेवायचं आणि त्यावर एखादी जाड वस्तू ठेवायची, एखादा डब्बा किंवा कोणतीही एखादी जाड आणि वजनदार वस्तू ठेवायची, त्यामुळे जे आपलं दही आहे त्यामधलं पूर्ण पाणी निघून जाईल आणि चक्का पण तयार होईल। अशा पद्धतीने 2 ते 2.5 तासात आपल्या दह्यामधलं पूर्ण पाणी निघून जाईल। लटकवून ठेवल्यानंतर थोडा जास्त वेळ लागतो, तुम्ही कोणतीही एखादी प्रोसेस करू शकता तुमच्या वेळेनुसार। तर आता हे मी दही लटकवून ठेवणार आहे 5 ते 6 तासासाठी किंवा रात्रभरासाठी। तर एक रात्रभर ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकताय आपला चक्का एकदम तयार आहे। तर आता आपण श्रीखंड बनवाय घेऊया। तर इथे मी पिठी साखर करून घेतली 1 वाटी, केशर घेतलेलं आहे दुधामध्ये, कोमट दुधामध्ये भिजवून घेतलेलं आहे, त्याचसोबत काजूचे काही काप, बदामाचे काही काप आणि वेलची आहे, तर 7 ते 8 वेलची मी जेव्हा साखर मिक्सरला बारीक करत होते तेव्हाच बारीक करून घेतलेली आहे। आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपला जे श्रीखंडाचा चक्का आहे तो घालून घेऊया आणि त्याला व्यवस्थित फोडून त्याचे पूर्ण लम्स जे आहेत ते पूर्ण निघाले पाहिजेत आणि एकदम स्मूथ झालं पाहिजे आपला जे चक्का आहे तो। तर हे आणखीन खूप कोरडं आहे, तुम्ही बघू शकताय। आता यामध्ये आपण जी पिठी साखर करून घेतली आहे ती घालूयात, कारण साखरेच्या मॉइश्चरमुळे साखर वितळली जाते आणि थोडंसं आपलं जे मिश्रण आहे ते सैल होतं। तर साखरेमध्ये मी वेलची पावडर ऑलरेडी टाकलेली आहे, तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे। आता याला व्यवस्थित मिक्स करूया, जसजशी साखर विरघळेल तसतसं हे मिश्रण सैल होतं आणि तुम्ही बघू शकताय। आता याला आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे, पण त्याआधी जेव्हा आपण केशरचं दूध घालूया यामध्ये, जर तुम्हाला हे जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं दूध घातलं तरीही चालेल, कारण दुधामुळं आपलं जे चक्का आहे त्याचा जो आंबटपणा आहे तो कमी होतो।
तर आता याला व्यवस्थित आपण 7 ते 8 मिनटं छान फेटून घेऊया, पूर्ण एकसारखं फ्लफी होईपर्यंत आणि छान स्मूथ होईपर्यंत। तर हे मी छान फेटून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकताय 7 ते 8 मिनटे मी याला छान फेटून घेतलेलं आहे आणि आपलं जे दही आहे ते छान फेटलेलं गेलेलं आहे, मस्त झालेलं आहे हे बघा। आता यामध्ये आपण काजू आणि बदामाचे काप घालूया। वेलची पावडर आपण ऑलरेडी घातलेली आहे, तुम्ही यामध्ये पिस्त्याचा पण वापर करू शकता पण मी फक्त काजू आणि बदाम घेतलेले आहेत। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आपलं श्रीखंड एकदम तयार आहे। तर आता हे श्रीखंड मी एका वाटीमध्ये काढून घेते। तुम्ही हे पुरीसोबत किंवा असंही खाऊ शकता, खूप छान लागतं। फक्त खाण्याच्या अगोदर थोडंसं फ्रीजमध्ये ठेवा, थंड श्रीखंड खूप मस्त लागतं। तर एकदम सोपी पद्धत आहे, झटपट होणारी आहे। तुम्हाला जरी माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूला जे बेल बटन आहे तेही दाबा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी। तर नक्की करून बघा हे श्रीखंड, कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा। धन्यवाद।